लोगिन करा वर नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात तक कॉडिलिया क्रूज ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सात ऑक्टोबर पासून जेलमध्येच आहे मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात त्याला ठेवण्यात आलेला आहे अजूनही त्याच्या जामिनावर निर्णय झालेला नाहीये पण जसं त्याला सुरुवातीला एका क्वारंटाईन रूममध्ये ठेवण्यात आलेलं होतं आता तिथून तो बाहेर आलेला आहे पाच दिवसांचा क्वारंटाईनचा त्याचा पिरियड होता त्याच्यानंतर तो बाहेर आला आहे आणि तिथून त्याला आता दुसऱ्या एका कैद्यांसाठी जी जी खोली असते तिथे ठेवण्यात थे आलेलं आहे आर्यन खानला आर्थर रोड तुरुंगात कसं ठेवण्यात येत आहे तिकडे त्याला काय सुविधा मिळत आहेत हेच आपण आता जाणून घेणार आहोत तर जसं मी मगाशी उल्लेख केला तसं सुरुवातीला जेव्हा आर्यन खानला आर्थर रोड तुरुंगात आणण्यात आलं तेव्हा त्याला ते पहिल्या मजल्यावरच्या एका क्वारंटाईन रूममध्ये ठेवण्यात आलेलं होतं तिथे त्याला पाच दिवसांसाठी ठेवण्यात आलेलं होतं आणि अर्थातच त्याचा तो पिरियड संपले आता संपलेला आहे त्याची कोविड टेस्ट करण्यात आली आणि जी नेगेटिव्ह आलेली आहे म्हणून त्याला आता दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करण्यात आलेला आहे आणि आर्यन खानला आता तिकडे जो कैदीचा नंबर देण्यात आलेला आहे तो देण्यात आलेला आहे नऊशे छप्पन जेलमध्ये कैद्यांना जे बोलवलं जातं हिंदी ते हिंदीमध्ये बोलवलं जातं आणि त्या रूमला बंदी असं सुद्धा म्हणतात त्यामुळे आता जेलमध्ये आर्यन खानला बंदी नंबर नऊ छप्पन या नावाने बोलवलं जाईल जेलमध्ये कुठल्याही कैद्याला त्याच्या नावाने हाक मारली जात नाही तर त्याचा जो कैदी नंबर दिला जातो त्या नंबरने हाक मारली जाते त्यामुळे आर्यन खानला आता आर्थर रोड तुरुंगात बन्नी नंबर नऊ छप्पन अशा नावाने पुकारलं जाईल तर आर्यन खान सध्या तुरुंगात असल्यामुळे त्याला तिथल्या सगळ्या नियमांचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे जे जेल जेलमधले नियम आहेत त्यानुसार आर्यन खानला बाहेरचं जेवण मिळणार नाही आहे त्याला त्याच्या घरचं जेवण सुद्धा मिळणार नाहीये तर जेलमध्ये इतर कायद्यांना जे जेवण दिलं जातं तेच जेवण आर्यन खानला खावं लागत आहे आणि जर त्याच्या व्यतिरिक्त त्याला काही वेगळं घ्यायचं असेल तर जेलमधलं जे कॅन्टीन आहे तिकडून तो ते खरेदी करू शकतो आणि त्यासाठीच आर्यन खानला घरच्यांकडनं चार हजार पाचशे रुपयांची मनी ऑर्डर सुद्धा करण्यात आली आहे पण याचा अर्थ असा नाही की तो वारंवार घरच्यांकडनं वेग ते पैसे घेईल आणि जेलमधल्या कॅन्टीनमधनं वेगवेगळ्या गोष्टी घेईल तर त्याचा सुद्धा नियम आहे की महिन्यातनं केवळ एकदाच ही मनी ऑर्डर करण्यात येते आणि त्यामुळे त्याला घरच्यांकडनं चार हजार पाचशे रुपये इतके हे देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यातनंच तो जेलमधल्या कॅन्टीन मधला कुठलीही गोष्ट खरेदी करू शकतो आर्यन खान जेलमध्ये असल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना सुद्धा भेटू शकत नाही आणि त्याच्यामुळेच आजच तर आर्यन खानचे वडील शाहरुख खान, खान आणि आई गौरी खान यांनी त्याच्याशी व्हिडिओ कॉलवरून संपर्क साधलेला आहे खरं uh, तर कोविड प्रोटोकॉल्समुळे फॅमिलीजना भेटता येत नाही आणि त्याच्यामुळे व्हिडिओ कॉलद्वारे हे कैद्यांचं संभाषण त्यांच्या त्यांच्या फॅमिलीशी होतं आहे आणि त्याच्यासाठी जेलकडनंच एक फोन दिला जातो ज्याच्यावरनं व्हिडिओ कॉल कैदी आपल्या कुटुंबियांना किंवा घरच्यांना करू शकतात आणि ह्याची सुद्धा परमिशन केवळ आठवड्यातनं दोनदाच आहे दररोज हे व्हिडिओ कॉल करता येणार नाही आहेत आर्यन खान जेव्हापासून जेलमध्ये आहे त्याच्यानुसार असं सुद्धा आहे की तो प्रचंड तणावाखाली आहे प्रचंड डिस्टर्ब झालाय असं सुद्धा आहे आम्हाला जेलच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ह्या सगळ्या गोष्टी कळत आहेत आणि तिथल्या अधिकाऱ्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की त्याला तिथल्या वातावरणाशी जुळवून गेला हा थोडा वेळ लागेल साहजिकच आहे तो खूप एका मोठ्या घराण्यात येतो खूप एक लॅविश लाईफ जगणारा तो स्टार किड आहे आणि अशा परिस्थितीत जेव्हा त्याला तुरुंगाची हवा खावी लागते त्यामुळे तिथे त्या, त्या वातावरणात राहून तो डिस्टर्ब झालाय अशी, अशी सुद्धा माहिती आम्हाला कळती तर दोन ऑक्टोबरला कॉर्डिलिया क्रूज जी मुंबईहून गोव्याला जात होती त्याच्यावर एन सी बीने रेड टाकली आणि त्याच्यात सुरुवातीला आठ आरोपींना अटक करण्यात आलेली होती ड्रग्स प्रकरणात एन सी बीकडून कडून मिळालेल्या माहितीनुसार किंवा जे पंचनामे झाले त्याच्यानुसार आर्यन खानकडे त्यावेळेला तरी कुठलंही ड्रग्ज मिळालेलं नव्हतं पण त्याच्यासोबतचे जे होते त्यांच्याकडे ड्रग्ज होतं आणि विविध कलमान अंतर्गत त्याच्यावर केस सुरू आहे ह्या सगळी तपास अजूनही सुरू आहे आणि त्यामुळेच त्याला अजूनही न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलेला आहे या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुम्हाला मुंबई तकवर पाहायला मिळतीलच कोर्टात नेमकं का काय काय घडतंय एन सी बीचा तपास कुठवर आलेला आहे या सगळ्या संदर्भातले व्हिडिओज तकच्या युट्यूब चॅनलवर अपलोडेड आहेतच या सगळ्या संदर्भातली सविस्तर माहिती वाचायची असेल तर तुम्ही तक डॉट इन या आमच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता ताज्या बातम्यांसाठी बघत राहा तक लॉग इन करा तक डॉट वर